नागपुर मनपा का एक बार फिर भ्रष्टाचार के मामले में नाम सामने आया है। नागपुर मनपा के जन्म और मृत्यु प्रमाण पत्र विभाग में 1,10,00,000 रुपए का घोटाला होने की जानकारी पूर्व स्थायी समिति अध्यक्ष पिंटू झलके ने दी। उन्होंने बताया कि इस भ्रष्टाचार में वरिष्ठ स्तर के अधिकारी भी शामिल हैं, जिसकी जांच होनी चाहिए। नागपुर महानगर पालिका के जन्म और मृत्यु प्रमाण पत्र विभाग में 1,10,00,000 का घोटाला होने का आरोप पूर्व स्थायी समिति अध्यक्ष पिंटू झलके ने लगाया है। उनका कहना है कि मनपा के एक नहीं बल्कि कई विभाग में भ्रष्टाचार हुआ है। मनपा प्रशासन ने स्टेशनरी मामले में हुए भ्रष्टाचार में 4 कनिष्ठ स्तर के कर्मचारियों को निलंबित किया है, लेकिन इस घोटाले में कई अधिकारी व वरिष्ठ कर्मचारी शामिल होने की बात उन्होंने बताई। मनपा का एक विभाग नहीं बल्कि सामान्य प्रशासन विभाग के साथ स्वास्थ्य विभाग भी शामिल होने की बात पिंटू झलके ने कही। साथ ही उन्होंने बताया कि कोरोना काल में राधा स्वामी सत्संग में 5,000 बेड निर्माण का कार्य किया गया था, उसमें भी बेडशीट, डस्टबिन, बेड, इन सब में भ्रष्टाचार किया गया था। ऐसे कई भ्रष्टाचार के मामले हैं जिन पर मनपा प्रशासन ने जांच कर कार्रवाई करनी चाहिए। सामान्य प्रशासन विभागामध्ये स्टेशनरी खरीदीच्या संदर्भात जो घोटाळा झाला त्यात अनेक लोक लिप्त आहेत। ज्या 4 लोकांना निलंबित करण्यात आलेले आहे ते कनिष्ठ स्तरावरचे कर्मचारी आहेत, यात मोठ्या स्तरावरचे अधिकारी सुद्धा याच्यात इन्वॉल्व आहे असा आमचा आरोप आहे। कारण एकंदरीत कोविडचा जो काळ होता आणि कोविडच्या काळामध्ये मग तो राधास्वामी सत्संगमधलं 5,000 बेडचं निर्माणाचं कार्य असो, त्यावेळी तिथे वेगवेगळ्या बेडशीट घेणे, बेड घेणे, डस्टबिन घेणे, वेगळं अजून काही साहित्य घेणे, टॉवेल घेणे, चादरा घेणे, या सर्व गोष्टींमध्ये त्याहीवेळी भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाला सांगितलं। 5 दिवस या नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात सभागृह चाललं आणि त्यावेळीसुद्धा आम्ही त्या सर्व गोष्टींचा उहापोह त्यावेळी केला, पण त्यावेळी पण प्रशासनाने या बाबतीत लक्ष घातलं नाही। त्याच्यासोबतच जन्ममृत्यू विभागात नव्याने 1,10,00,000 रुपयाचा घोटाळा झाल्याची माहिती आज मला प्राप्त झाली आहे। त्याच्यामुळे एकंदरीत हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या प्रकरणात केवळ खालच्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून चालणार नाही। यात मी आपल्या माध्यमातून माननीय आयुक्त महोदयांना विनंती करू इच्छितो की या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करून जे दोषी आहे त्या सर्वांना सरसकट तात्काळ निलंबित करण्यात यावं। कारण याच्यात केवळ 4 लोकांना निलंबन करून चालणार नाही, यात मोठे लोकसुद्धा इन्वॉल्व आहे, मोठे अधिकारीसुद्धा इन्वॉल्व आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी माननीय आयुक्तांनी करावी ही आमची मागणी आहे आणि यात अनेक लोक इन्वॉल्व आहे प्रशासनाचे असा आमचा आरोप।